इंगणघाटच्या शिक्षिका असणाऱ्या युवतीने फार मोठी लढाई मृत्यूशी केली. दुर्दैवाने आज पहाटे तिचं निधन झालं. तिची लढाई अपयशी ठरली. पण ज्या नराधमांनी तिच्यावर ही वेळ आणली त्या नराधमांना कडक प्रायश्चित्त करावं ही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची अपेक्षा आहे. आणि मला विश्वास आहे की त्या नराधमाला योग्य ते कडक प्रायश्चित्त केलं जाईल. शेवटी अशी मानसिकता महाराष्ट्रातल्या कोणातही असू नये यासाठी जरब बसली पाहिजेत. आणि सामान्यपणाने अशा पद्धतीच्या घटना मागच्या काळात 2-3 झाल्या. या सर्वांना जी मानसिकता जी आहे तिला अद्दल घडवण्याची आज खरी गरज आहे. आणि म्हणून फास्ट ट्रॅकवर याची चौकशी होणं, याचं इन्व्हेस्टिगेशन होऊन फास्ट ट्रॅकवर त्याचा न्यायालयात खटला चालणं आणि त्याला लवकरात लवकर कडकात कडक सगळ्यात टोकाची अशी शिक्षा द्यायची व्यवस्था सरकारकडून होईल अशी मला अपेक्षा आहे.